स्त्री स्वामी समर्थ सर्वांवर स्वामी कृपा कायम असावी हीच स्वामी चरणी प्रार्थना। देवाचे मार्गदर्शन अंधाऱ्या जंगलातील लहान दिव्यासारखे आहे, तो एकाच वेळी सर्व काही नाही दाखवणार। त्यामुळे कोणीही अशी अपेक्षा नका करू की तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये तुमच्या प्रत्येक प्रॉब्लेमवर उत्तर मिळेल। संयम ठेवा, रोज तुम्हाला तुमच्या एका एका प्रश्नाचे उत्तर मिळत जाईल। जर तुम्हाला व्हिडिओ आवडले, मार्गदर्शन आवडेल किंवा विचार आवडतील तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। प्रत्येकाच्या मनोकामना, इच्छा, आकांक्षा पूर्ण होण्याची एक वेळ ठरलेली असते आणि त्यात पण तुमचं कर्म, तुमचं आचरण, तुमची स्वामींवर असलेली श्रद्धा, भक्ती, विश्वास हा तितकाच महत्त्वाचा। जीवनात काहीही होऊ द्या, कितीही अघटित घडू द्या, तरी एक स्वामींनी घेतलेली परीक्षा असते। आपण हार नाही मानायची। स्वामी तुमचं सामर्थ्य वाढवत असतात। फक्त विश्वास, श्रद्धा दृढ असावी, भक्ती सेवा करत राहावी, कल्याण होणार यात शंका नाही। अरे एक लक्षात घ्या, मनुष्याने कधीच हिम्मत हारायची नसते। ज्याप्रमाणे डोंगरातून उगम पावणारी नदी रस्त्यातील व्यक्तींना कधीच विचारत नाही की समुद्र कुठे आहे, मार्ग कसा आहे, किती दूर आहे, भेटेल की नाही, परंतु ती तिच्या इच्छित स्थळी पोहोचते। त्यामुळे परमेश्वरी शक्ती असते, तसंच तुम्हाला देखील तुमची इच्छित मिळणार आहे। न डगमगता वाटचाल चालू ठेवा। आयुष्यात खूप कष्ट आले, संकट तर येतच असतात। स्वामी परीक्षा घेतात, अक्षरशः नकोसं वाटतं, पण स्वामी सेवेकऱ्यांना, भक्तांना एवढं खंबीर बनवायचं की भविष्यात कितीही मोठा प्रसंग आला तरी तो व्यक्ती त्यातून अलगद बाहेर निघतो, सर्व दुनिया अचंबित होते। ही असते स्वामी कृपा आणि ती तुमच्यावर नक्की होणार। संकट टाळणं माणसाच्या हाती नसतं, पण संकटांचा सामना करणं त्याच्याच हातात असतं। जीवनात कोणी कितीही तिरस्कार केला तरी चांगुलपणा सोडू नका, कारण चुलीतून निघणारा धूर भिंत काळी करू शकतो, पण आकाशाला काळं करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये नसतं। स्वामींनी सांगितलं आहे आयुष्य जगण्याचं सूत्र, दुःख भोगून संपवा आणि आनंद वाटत चला, संकट मुक्त व्हाल। दुःख गरुडाच्या पावलाने येतं आणि मुंगीच्या पावलाने जातं। दोष लपवला की मोठा होतो आणि कबूल केला की नाहीसा होतो। त्यामुळे स्वतःच्या चुका मान्य करत चला। कर्मांपासून कोणीच कोठे जाऊ शकत नाही। कर्मांचं फळ प्रत्येकाला भोगावंच लागतं, हाच कर्मांचा सिद्धांत आहे। ही वेळ आयुष्य बदलवण्याची आहे, पश्चाताप करत बसू नका। जेव्हा मनात नसतानाही अनपेक्षितपणे काहीतरी मिळतं ना, तेव्हा एकतर ते आपल्या चांगल्या कर्माचं फळ असतं अथवा कोणाच्या तरी आशीर्वादाचं बळ असतं। जो कोणी आज या व्हिडिओपर्यंत पोहोचला आहे, खास त्याच्यासाठी हा संदेश। जर तू ठरवलंय ना, सगळं शक्य आहे। स्वतःला कधी कमी समजू नकोस, कारण जे तुला जमतं ते कोणालाही जमत नाही। फक्त स्वतःवर विश्वास ठेव, जे ठरवलं आहेस त्यावर मेहनत कर, बाकी कसलाच विचार करू नकोस, कारण मला माहीत आहे तू लवकरच यशस्वी होणार आहेस। देव भेटावा म्हणून नाही तर भेटलेला देव कळावा यासाठी स्वामी चरित्र, गुरुचरित्राचे पारायण, स्वामींचे नामस्मरण करावे। नक्की जीवन सार्थकी लागेल। अक्षर कितीही सुंदर असलं तरी सगळ्यात आधी खाडाखोड झालेल्या अक्षराकडे लक्ष जातं। तसंच आपण कितीही चांगलं वागा, समोरचा आपल्याला फक्त चुका शोधत असतो। स्वामी म्हणतात, बाळा दररोज मी सुखी आहे, मी समाधानी आहे असं म्हणत जा, मग बघ तू तसाच होशील, कारण ब्रह्मांड तुम्हाला तेच देतं जे तुम्ही बोलत असता। होणार सगळं छानच होणार, सुख स्वतःच्या पावलाने चालत येणार। सृष्टीचा नियम आहे बाळा, जे गेलं ते आपलं नव्हतं आणि जे आपलं आहे ते स्वतःच्या पावलाने आपल्याकडे चालत येईल। वाईट विचारांचं गवत आपोआप उगवतं, चांगल्या गोष्टी नेहमी पेराव्या लागतात। पुढच्या पानावर काहीतरी चांगलं लिहिलं असेल या आशेवर मागची पानं झाकत जा, नक्कीच आयुष्य खूप सुंदर दिसू लागेल। जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा चांगल्या कर्माचं फळ आहे, आणि जेव्हा आयुष्य रडवेल तेव्हा समज चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे। या जगात सर्वच लोक आपले हितचिंतक असतील असं नसतं। काही लोक आपल्या सोबत राहून आपल्या पाठीमागून आपल्याबद्दल वाईट भावना ठेवतात, त्यामुळे सावधान राहून लोकांशी संबंध ठेवायचे आहेत।
आपण आपल्याला काय पाहिजे, आपल्याला काय आवडतं त्यानुसार भक्ती सेवा करत असतो. पण स्वामींना काय आवडतं, कशी भक्ती आवडते त्यानुसार जर वागलो, आचरण केलं, भक्ती सेवा केली तर स्वामी आपल्याला सर्व गोष्टी न मागता देतील. जे घडते ते गरजेचं आहे, कारण यातूनच एक सुंदर आयुष्य जन्माला येणार आहे. श्री स्वामी समर्थ तुमच्यावर स्वामी कृपा कायम असावी. जीवनात कितीही कठीण प्रसंग आले तरी तक्रार करू नका, कारण परमेश्वर हा असा दिग्दर्शक आहे जो कठीण भूमिका नेहमी उत्कृष्ट कलाकारालाच देतो. आणि परीक्षा पण त्याचीच होते जो स्वामींचा अत्यंत प्रिय भक्त असतो. लक्षात ठेवा, आपला हेतू शुद्ध आणि प्रामाणिक असेल तर आपल्यावर टीका करणाऱ्यांच्या टीकेला काहीच महत्व नसतं. चांगल्या कर्माची फळं चांगलीच असतात. मुखातून घेतलेलं स्वामी नाम आणि निस्वार्थीपणे केलेलं काम कधीच व्यर्थ जात नाही. हा आपला देह पंचभूतांनी बनलेला आहे. तो एक ना एक दिवस पंचभूतात विलीन होणार आहे. या देहाचा गर्व करू नका, देहाचा अहंकार बाळगू नका. अहंकार एक ना एक दिवस पतन करतो. त्यापेक्षा या देहाचा सदुपयोग करून स्वामी भक्तीत विलीन व्हा. मग आत्मकल्याण साध्य करणं निश्चित आहे. लक्षात ठेवा, तुम्ही जे काही करताय ते नीट आणि विचारपूर्वकच करा, कारण वर जो बसलाय तो सर्व काही पाहत आहे. संपलो हारलो, वेळ निघून गेली, होत्याचं नव्हतं झालं, बरबाद झालो, असं ज्या वेळेस वाटेल खरं तर तीच वेळ असते नवीन काहीतरी करून दाखवण्याची, नवीन उमेदीने पेटून उठण्याची. स्वामी संदेश तुमच्या आयुष्यात अशा प्रकारे काम करतात. वाट चुकलेल्यांना पण वाट मिळते. रस्ता सापडत नसेल तर रस्ता मिळतो. डिप्रेशन नावाची गोष्ट जवळसुद्धा फिरकत नाही आणि आयुष्याला नवीन दिशा मिळवण्याचे एकमेव ठिकाण आहे. स्वामी म्हणतात, बाळा, जे तू स्वप्न पाहत आहेस ते स्वप्न प्रत्यक्षात नक्की उतरणार आहे. तू काळजी करू नकोस, फक्त संयम ठेव. लक्षात ठेव, मनात जर श्रद्धा आणि विश्वास असेल तर अशक्य वाटणारी गोष्टसुद्धा शक्य होते. मातीचा दिवा एकटा रात्रभर अंधाराशी लढतो, मग तू तर आमचा भक्त आहेस, तू का घाबरतोस? जितके जास्त कष्ट वाटेला येतील तितकंच मोठं गोड फळसुद्धा मिळणार आहे. बोलून विचार करत बसण्यापेक्षा कधीही बोलण्याआधी विचार केलेला चांगला असतो, याने पश्चातापाची वेळ येत नाही. जास्त विचार करत बसू नकोस. मी सांगितलेल्या मार्गावर फक्त तू चाल, सगळं नीटच होईल. मनापासून हाक मार, मी येईन. संकटात असताना तुम्हाला मठात येणं, पोथी वाचणं किंवा इतर धार्मिक विधी जमणार नाहीत, कारण तेव्हा तुमची मनस्थिती तशी नसते. अनेक जण सल्ले देत असतात तेव्हा आणखीन दुःखी राहण्यापेक्षा जाता येता उठता बसता तसंच कोणत्याही ठिकाणी, इतकंच काय अगदी कोणत्याही अवस्थेत, फक्त मनापासून अतरतेने माझं नामस्मरण करत राहा आणि चमत्कार बघ. आता सगळं चांगलंच होणार आहे या गोष्टीवर विश्वास ठेवून पुढे चालत राहा. मग बघ कसा चमत्कार घडतो ते. तुमचा स्वतःवर विश्वास असला की चमत्कार आपोआपच घडतो. आम्ही फक्त तुमच्या प्रयत्नाला बळ देण्याचं काम करतो. जो न थांबता प्रयत्न करतो त्याच्याच आयुष्यात चमत्कार घडतो. बाळांनो, तुमचं कर्म चांगलं करा, कारण तेच तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे. ठेच तुम्हाला लागते, पण त्रास आम्हाला होत असतो, कारण मी तुमची आई आहे. मग आता तुम्ही ठरवा, तुम्हाला तुमच्या आईला त्रास झालेला चालेल का? स्वामी म्हणतात, आमच्यावर विश्वास ठेवा. वेळ आली की तुम्हाला इतकं मिळेल की मागायला काही उरणारच नाही. आमच्यावरचा विश्वास कधीच वाया जात नाही. समोरच्यानी बोललेला प्रत्येक शब्द जर का तू मनावर घेत राहिलास तर तुझ्या आनंदाची किल्ली तू स्वतः दुसऱ्याच्या हातात देत असतोस. बाळा, अपेक्षा करणं चुकीचं नाही, पण चुकीच्या माणसांकडून अपेक्षा करणं मात्र चुकीचंच आहे. जर तुला आयुष्यात पुढे जायचं असेल तर तुला मागील वाईट आठवणींना आणि वाईट लोकांना विसरावंच लागेल. परिस्थिती कितीही तुझ्या विरुद्ध असू दे, पण जर का तुझ्या मनात माझ्याबद्दल विश्वास प्रेम असेल तर एक दिवस विजय हा तुझाच होणार. कोणावरही अतिविश्वास ठेवू नका. भगवंताच्या फक्त नामानेच तुमचं मन हे तीर्थक्षेत्र म्हणजे पवित्र स्थान बनतं, आणि त्यामुळे आम्ही दुसरीकडे कुठे नाही तर आमच्या भक्तांच्या मनात वास करतो. बाळा, जीवनात अडचणी ह्या कितीही असू दे, पण तू धीर धर, संयम ठेव. अडचणींचं रूपांतर आनंदात होईल. तुझी इच्छा पूर्ण होणार यावर विश्वास ठेव आणि माझ्यावर निश्चंक सोपो. आणि तू तुझे कर्म करत राहा, त्याचं फळ तुला नक्की मिळणार.
प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित आहे, ठिकाण निश्चित आहे, तुम्ही कुठे जात नाही, तुम्हाला नेलं जातं. खेळ त्याचा असतो, तुमचा नाही, त्यामुळे निश्चिंत राहा. जर एखादी गोष्ट तुम्हाला मिळाली नाही तर ती तुमच्यासाठी कधीच हिताची नव्हती असं समजा. श्री स्वामी समर्थ तुमच्यावर स्वामी कृपा कायम असावी. स्वामी म्हणतात, माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांना पुढील काही संदेश तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. या क्षणापासून ते तुमच्या आयुष्यावर मोठा प्रभाव टाकू शकतात. स्वामी तुमच्यासाठी एक नवीन दरवाजा उघडत आहेत. तुमचा स्वामींवर विश्वास आहे का? तुला जे काही अनुभव घ्यायचे होते ते तू घेतले. यापुढे तुझा त्रास, वेदना, दुःख, संकट सर्व संपणार. इतरांना वाईट बोलणं सोडून दे. तुला आम्हाला मिळवायचं असेल तर कर्म नेहमी चांगलंच ठेवावं लागेल. स्वामी म्हणतात, अंधारात मी तुझा प्रकाश होईन, तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव. स्वामी म्हणतात, आपण जे पाहिलं त्यापेक्षा जीवनात बरंच काही आहे. फक्त तुम्ही वाईट ऋतूतून जात आहात. याचा अर्थ असा नाही की जीवन इथेच संपलं. आता तू तुझ्या स्वामींना नाही तर तुझ्या स्वामींनी तुला निवडलं आहे. निश्चिंत राहा, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मनुष्याच्या आयुष्याचं गणित कोणालाही उलगडलं नाही, कारण नियतीच्या मनातलं कोडं कोणालाही सुटलं नाही. गुरुच्या शब्दाला परमेश्वरसुद्धा खाली पडू देत नाही, कारण कोणत्याही संकटाच्या वेळी गुरु आपल्या शिष्याला कधी खाली पडू देत नाही. गुरुचा अदृश्य हात सदैव आपल्या बरोबर असतो. जर सेवा केली आहे तर वेळ आल्यावर त्याचं फळही निश्चित मिळेल. चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळखा घातला म्हणून चंदनाचा सुगंध कमी होत नसतो. अर्थातच कर्म चांगले आहेत तो कधीच संपत नसतो. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात, पण त्या सुटणारे असतात. दुःख आलं आहे तर सुख पण येईल. नशिबाची चिंता नशिबावर सोडा, कारण इच्छा असूनही माणूस ते बदलू शकत नाही. मग उद्याच्या चिंतेने वर्तमान का वाया घालवायचा? परमेश्वराची कृपा होते, पण श्रद्धा आणि सबुरी हे दोन गुण तुमच्या अंगात असले तर. पुढे जायचं असेल तर चुकीच्या मार्गावर जाऊ नका. कष्टाने कमवलेल्या पैशावर आणि देवावर विश्वास ठेव. स्वामी म्हणतात, खूप काळ झालं तू माझ्यासोबत आहेस, पण अजूनही काही गोष्टी अंधारातच चास पडत आहेत. एक महिन्यासाठी हे करायचं आहे. सकाळी उठल्यानंतर तुम्हाला हे काही संकल्प बोलायचे आहेत. भगवंत नेहमी माझ्यासोबत आहे. मी खूप भाग्यशाली आहे. माझे शरीर एकदम निरोगी आहे. मी या जगातला सगळ्यात जास्त सुखी व्यक्ती आहे. मला माझ्या कामात यश मिळत आहे. माझे प्रत्येक स्वप्न आता पूर्ण होत आहे. हे संकल्प आहेत जे तुम्हाला दररोज बोलायचे असे आहेत, कारण या ब्रह्मांडाचा एक नियम आहे. आपण जे बोलतो तेच आपल्यासोबत घडतं. लोखंडाचा कोणीही नाश करू शकत नाही. त्याचा गंज हाच त्याच्या नाशाला कारणीभूत ठरतो. तसंच माणसाला कोणीही हरवू शकत नाही. त्याचे विचारच त्याला हरवतात. जसं सुख कायमचं नसतं तसं दुःखसुद्धा कायमचं नसतं. त्यामुळे संयम ठेवा. संकटावर मात करता येत नसेल तर देवावर विश्वास ठेवून निवांत राहा. जे काही होईल ते चांगल्यासाठीच होईल. स्वामी मार्गात येण्यासाठी पूर्वजन्माची पुण्याई लागते. आपण खूप भाग्यवान आहोत, स्वामी मार्ग मिळाला आणि धन्य झालो. अडचणीच्या तुरुंगातून सुटायचं असेल तर स्वामी नामस्मरणाची चावी वापरावी लागेल. श्री स्वामी समर्थ तुमच्यावर स्वामी कृपा कायम असावी. जिथे स्वामी पाय तिथे न्यूनकाय स्वयं भक्त प्रारब्ध घडवी ही माय.